नमस्कार, युवराज न्यूज़ लाइव में आप सभी का स्वागत है। गुजरात में चल रहे चुनावी माहौल में हर एक उम्मीदवार अपनी तरफ से पूरी कोशिश कर रहा है कि वो चुनाव में जीत हासिल कर सके और अपनी पार्टी को सत्ता में लाए। इसी दौरान सूरत ज़िले के लिमायत विधानसभा से चुनाव लड़ रही भाजपा उम्मीदवार संगीता बेन, इनसे हमारे युवराज न्यूज़ लाइव के संवाददाता तथा हमारे युवराज न्यूज़ लाइव के संपादक अजीत पाटिल जानने की कोशिश की कि किस तरह से उन्हें चुनावी माहौल में संघर्ष करना पड़ रहा है। शेवटच्या 10 वर्षापासून इथे आमदार म्हणून निवडून आलेली आहे। आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्या 8 वर्षांमध्ये आम्ही प्रथम 2012 ते 2017 आम्ही शिवजयांच्या इथे खूप अभाव त्याच्यावर आम्ही मेहनत म्हणजे प्राथमिक सुसज्ज केला आणि त्याच्यानंतर 2017 ते 2022 आपण अनेक अनेक काम केलं आणि त्याप्रमाणे आपण एज्युकेशन आपण इकडे सुंदर आणल्या, लायब्ररी आणली, अत्याचार लायब्ररी केली, आपण इकडे लॅब चालू केल्या, मुलींवर आपण त्याच्यावर भाग दिला। दुसरं असं तर आम्ही इकडे कशासाठी पण खूप छान असे बनवलेली आहे, असे कामं आम्ही इकडे केलेली आहेत, रस्ता वगैरे खूप छान असे केलेले आहे, PCC केलेल्या आहेत आम्ही इकडे, जे टीपी रोड आहे तिकडे RCC बनवलेले आहे, सर्कल आम्ही मॉडेल सर्कल बनवलेले आहे, विविध स्मृतीच्या ज्या प्रतिमा स्थापना केलेल्या आहेत, अशा प्रकारे आम्ही भरपूर असे कामं इकडे यावेळी करत केलेले आहेत। शेवटचा क्वेश्चन मॅडम, सध्या आपण म्हणतो प्रतिसाद मला ह्या विस्तारात की मला प्रेम आणि आज आमचा डोर टू डोर जर कार्यक्रम होता त्याच्यामध्ये लोकांनी तर मला एक गेली त्याच्याबद्दल होता आमचा पाहता स्वागतचा कार्यक्रम सगळे जण माझी आरती वगैरे करत होते, ह्या ज्याप्रमाणे मला लोकांचा रिस्पॉन्स मिळतो आहे, प्रेम आणि स्नेह मिळतो आहे, लोकांचे नाते माझ्या मिळते आहे, ते दोन असं वाटतं की ह्यावेळी ज्याप्रमाणे मला आता मला असं वाटतं की मला 50,000 प्लस मला लीड भेटण्याची शक्यता वर्षानुवर्ष परिस्थिती असताना आतापर्यंत आपल्या मदरसाठी कुठले काम करायचे आहे आता मागे 5-6 महिन्यापूर्वी आम्ही सरकारी एक ऑनलाईन कॉलेज आर्ट सायन्स कॉलेज आम्ही चालू केलेली आहे, आता त्याच्यानंतर आम्हाला एक इंजिनिअरिंग कॉलेज आणायची आहे, त्याच्यानंतर खूप असे बरेचसे कामं माझ्या मनात आहेत, ते नक्की करून ठेवलेले आहेत, ते आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये करणार आहे। हे होते आपल्यासोबत मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार संग्रह पाटील, आत्ता अवश्य मतदार सांगितलं आणि काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोठ्या प्रमाणात धमके